वाले तर पहिंदापूर जिल्हा पुणे। संजय राव आज तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदाच इथे आलेला? हो, म्हणजे पाठीमागे मी आलो। पाठीमागे आला पण बरा थोडासा आज बाहेर काय चाललंय पाहायला गेला। 15 दिवस गेलतो। कस असत खऱ्या अर्थानं ज्याला केडी चौधरींची ज्याला सवय लागलेली जास्त काळ बाहेर थांबू शकत नाही, कारण ती एक आवड आहे, ती एक टेस्ट आहे। मी महाराष्ट्रातून अनेक राज्यामध्ये गेलो, अनेक राज्यात जात असताना मला थोडं दिवस चांगलं वाटलं, पण ज्यावेळेस आपण खाण्याच्या बाबतीत जर महाराष्ट्राचं जर पाहिलं, ही टेस्ट आपल्या जिभेला जी लागलेली आहे ती आपण जास्त दिवस बाहेर राहू शकत नाही। आणि जर खाण्याची टेस्ट असेल किंवा व्यवहाराची टेस्ट असेल, ह्या दोन्ही टेस्ट ह्या आपल्यासाठी खूप जीवनात महत्वाचे आहेत। माणूस पैसा किती जरी कमावला तरी खाणं जर चांगलं नसेल तर तो जास्त काळ तिथं थांबत नाही, आणि खाणं जरी चांगलं मिळत असेल आणि व्यवहारच चांगला होत नसेल तर त्या खेड्याने जास्त वेळ थांबू शकत नाही। ह्या दोन गोष्टी मी जीवनात अनुभवल्या। तर आज तुम्ही 15 दिवस ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही गेला असाल, आम्हाला त्या ठिकाणचं नावाची गरज नाही, पण ज्यावेळेस केडी चौधरींना सोडून जावं असं वाटलं तो प्रसंग काय होता आणि बाहेर गेल्यानंतर अनुभव काय होता? नाही तसं काय नव्हतं पहिल्यांदा, पण असं एक बघा म्हणलं इथं काय होतंय तिकडे काय होतंय, आणि त्यातमध्ये आज पहिल्यांदा तुमच्याकडे माल टाकला 8 दिवसापासून पहिल्यांदा, ते तुम्हाला मी सुरुवात करायला लागेल पहिल्या स्टार्ट, हे महत्वाचं तुमच्या ह्याच्यातून सुरुवात, म्हणजे आज योगाने आला माझ्या हातून सुरुवात झाली, त्यात समाधान वाटतं। मग आता जर मी नसती सुरुवात केली आणि ह्यांनी केली असेल तर काय फरक वाटला असता? तसं काहीच नव्हतं नसता वाटलं। आता आपण माणसं तयार करतो, नाही तर तुम्ही आमचं डिमांड वाढून ह्यांचं डिमांड नाही कमी करा। उद्याचा आशेच किरण आहे आमचा सगळ्यांचा, जे जे नवीन तयार होत आहेत आणि तुमचा। आज माझं 2200 रुपये वाढले। 2200 रुपये हा एवढ्या किरणाला, हा एवढ्या मालाला। किती माल? किती माल होता? 5 कॅरेट होते। 5 कॅरेटमध्ये? 5 कॅरेट मध्ये पण त्यातनं पण 1-3 किलोचं कॅरेट सर, म्हणजे 4 कॅरेटमध्ये 2200 रुपये वाढले, म्हणजे 500 रुपये कॅरेटला तुमची वाढ झाली। खरं तर 500 रुपये कमवायला आपण जर बाहेर मोलमजुरी करायला गेलो तर अख्खा दिवस त्याला उन्हात अनात काम करावं लागतं, किंवा आपण एखाद्या मजुराला दिवसभर काम केलं तर त्याला 500 रुपये देतात, म्हणजे 4 दिवसाचा पगार तुम्ही एका निर्णयानं तयार केला। किती एक तास लेट झाला? तास बी लेट झाला। आज मी पहिल्यांदा आल्यामुळे सगळ्यांशी चर्चा करत असताना तुमचा वेळ गेला। रोज का म्हणणार, मी तुम्ही अर्धा तास लेट होईल, तास होईल, हे चर्चेचं वादळ तयार झालं पाहिजे आणि चर्चेमधनं काय चाललंय हे लोकांच्या पर्यंत माहित पडलं पाहिजे। आज संजय रावांनी 15 ठीक आहे बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला असं काय आढळलं की त्याच्यामध्ये आपल्याला इथे केडी चौधरीकडे जावं? नाही, तिथं आपला हाय माल तिथं जर आपला लॉस होत असेल, हाई माल शेमतो, ठीक आहे पैसे कमी जास्त होतील, पण अजून व्यवस्थापनामध्ये काय चुकीचं वाटलं की ज्याच्यामुळे आपल्याला परत इथेच यावं? नाही, पहिल्या स्टॅटला बारीक जी माल आहे त्याच्यात जास्त दाबले जातात, मोठा माल आहे त्याच्यात चढाव देत वर, मग आपला माल किती असतो साधारण लहानमध्येच असतो, मग लहानमध्ये जर ज्या मालाला जर वजन येत आहे त्या माला दाबलं तर पुढच्या तुम्ही 100 रुपये जर दिले तर उपयोग होत नाही ना। ठीक आहे, म्हणजे लहान मालाची सुद्धा किंमत करणं गरजेचं आहे, म्हणजे कसं आहे की आईला शहरी पोरांकडे लक्ष समान द्यावं लागतं, म्हणजे लहान मुलगा आहे म्हणून तो त्याच्याकडे दुर्लक्ष, मोठा मुलगा आहे त्याच्याकडे तसं चांगलं लक्ष, तसं आईचं प्रेम हे आडत्याच्या रूपानं त्या मालावरती मिळावं, आणि त्यांनी फार अगदी फुटलेला असेल, खरडा असेल, लहान असेल म्हणून त्याला दुर्लक्षित न करता त्याच्यावरती जास्त लक्ष द्यावं, की त्यांनी हालापेष्टा त्या फळांनी तर उलट जास्त खाल्लेले आहेत, फुटलंय, तुटलंय, खरडलंय, त्याला चांगला न्याय मिळाला तर ते जाताना सुद्धा समाधानाने जाईल आणि आपल्याला सुद्धा समाधान घेऊन जाईल, म्हणून आईचं प्रेम हे आडत्याच्या रूपानं त्या मालावर झालं तर ती माया ही विसरू शकणार नाही, आणि ज्यांनी जीव लावलाय, ज्यांनी 6 महिने काबाड कष्ट केले त्या काबाड कष्ट करणाऱ्याला सुद्धा खऱ्या अर्थानं समाधान लागतं। खऱ्या अर्थानं आपण 18 वर्षाची मुलगी असतोपर्यंत आपण तिला तळहाताच्या फोटावरती हातावरती म्हणजे फोडाप्रमाणे तिला जपतो, आणि ज्यावेळेस ती माहेरी सासरी जाण्याचा प्रयत्न करतं, जर चांगलं सासर मिळालं तर आपल्याला आनंद होतो, पण ज्यावेळेस आपली जाताना तरी डोळ्यातनं पाणीच येतं, कारण त्याला 18 वर्ष आपण त्या मेहनतीने सांभाळलेलं असतं, त्याला संस्कार घडवलेले असतात, आणि आपण 6 महिने ज्यावेळेस काबड कष्ट करतात ते सासरी दिल्यागतच तुम्ही इथं आणता, आणि त्यातनं जर चांगला न्याय जर नाही मिळाला आणि पुढे जाऊन आपल्याला हालापेष्टा त्या मालाच्या दिसल्या किंवा रेटच्या दिसल्या वजनाच्या दिसल्या तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, आणि हे कुठंतरी आईचं प्रेम हे
हे आडतेच्या रूपाने द्यावं ही भावना आमच्या आदरणीय दादांनी आम्हाला शिकवली की ज्यांनी रोपटं 48 वर्ष मी स्वस्त जोपासलं ते आमच्या हातात विश्वासाने दिलं त्यामुळं संजय राव आम्ही तेवढाच विश्वास त्या मालावरती आईच्या प्रेमासारखा करतो आणि हे आईचं प्रेम सतत देण्याची भावना परमेश्वराने आमच्या रूपानं म्हणजे आमच्या व्यवस्थापनामध्ये ठेवावी एवढीच मी भावना या निमित्तानं व्यक्त करेल की आपण जमिनी आहे जमीनच राहिलं पाहिजे हवेत गेलं नाही पाहिजे ही भूमिका ही महत्वाची ठरते नाही तर आपण 4 मार्केटचा आडतदार मालक झालो तर जास्त काळ ती हवा टिकत नसते तुम्ही जमिनीवर राहिला तर ती हवा अजून 440 मार्केट होतील अशी भावना आम्हाला वाटते तुमच्या रूपाने विश्वासानं आणि खऱ्या अर्थानं तो विश्वास तुमच्या रूपाने आम्हाला याच ठिकाणी पाहायला भेटला धन्यवाद.